जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा खेळ गलथान कारभारामुळे होतोय. यातच नांदेड जिल्हा परिषद शाळेतल्या पोषणावरच असलेल्या खिचडीत चक्क शिजलेला साप आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आजपर्यंत आपण जिल्हा परिषद शाळेतील गलथान कारभारामुळे खिचडीत पाल उंदीर पडून विषबाधा झाल्याची घटना ऐकली. मात्र नांदेड जिल्ह्यातील गारगव्हाण येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत खिचडी करणाऱ्या स्वयंपाकी लता सावतकर यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडलाय. मात्र हा सर्व प्रकार शाळेतील मुलांनी पाहिला व त्यांनी पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय. खिचडी खाण्यापूर्वी शिक्षक तपासणी करत असताना एका विद्यार्थ्याच्या ताटात हा साप आढळल्याने विद्यार्थ्यांना खिचडी न खाण्याचा सल्ला शिक्षकांनी दिला. यानंतर शिक्षकांनी ती सर्व खिचडी पुराव्यासह नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिली. प्रवीण मारुतराव बडेराव जी प्राशा गारगव्हाण येथे मुख्याध्यापक आहे आणि कालचा जो प्रकार घडला तो खिचडीमध्ये त्यांना आढळला आणि तो बाजूला टाकण्यात आला आणि खिचडीवाल्याने खिचडी वाटली नाही आणि मुलांना असं सांगितलं की बाबा आज खिचडी नाही, आता तुम्ही घरी जाऊ शकता, आज खिचडी काय देणार नाही. लताबाई म्हणले जेव्हा तांदूळ धुतला आणि पातळ्यामध्ये टाकला तेव्हा मी हजर होतो आणि नंतर शिजल्यावर मी 1 वाजता 1:15 मी हजरावर गेलो. त्याच्यानंतर हे प्रकार घडला. स्वयंपाक झालेले आम्ही वापरत नाही, आमचं चालू खाद्यपदार्थ तिकडे चालू आहे, त्या रूममध्ये सगळं साहित्य आहे, तिथून तिकडे त्या खिचडीच्या शेडमध्ये जाते आणि एक्सपायरीच्यामुळे मी याला कुलूप लागलो. शिक्षण अधिकारी म्हणून या ठिकाणी आलेलो आहे आणि तुम्ही तुमच्या भावना समजून घेऊन तुमच्या शाळेतील शिक्षकांवर उचित कारवाई आजच आम्ही करणार आहोत. त्यानंतर झालेल्या घटनेच्या संदर्भानं जे काही आम्ही घेतलेलं आहे त्या अनुषंगानं जे कोणी दोषी असेल समजा त्याच्यामध्ये ती जागा पाहू. आम्ही धान्यादी माल जिथं साठवून ठेवला आहे ती जागा पाहू, मुख्याध्यापकानं घेतलेल्या मालाच्या नोंदी तपासू आणि जे काही आहे ते अहवाल आम्ही तयार करून त्या संदर्भानं पुढची जी कारवाई असेल ती आम्ही उद्याच्याला करण्याची आम्ही दक्षता घेऊ. आता फक्त गावकऱ्यांनी तुमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्या परीने तपासण्या करतील, तपासण्या करून आपण अहवाल करू आणि अहवाल करून तुम्ही जी भावना व्यक्त केली त्याच्याबद्दल आम्ही निश्चित आजच कारवाईचा रिझल्ट तुम्हाला देऊ. हो माहीत आहे का नवीन माल आलेला पार्सल होते जुना माल होय. हो मामा हे चुलीपाशी होता वाटतं. हे चुलीपाशी माल तिकडे चालला काय म्हणाले सर 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 काय म्हणाले पाण्याकडे. दरम्यान शाळेच्या गलथान कारभारावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह